सर्व पत्रकार बंधूंचं सहर्ष स्वागत। गेली 22 वर्ष झी मराठीच्या वतीनं विविध मालिका घराघरामध्ये पोहोचवलेल्या आहेत। करमणूक करणे आणि मनोरंजन हा झीचा मोटो आहे आणि प्रेक्षकांची पसंती ही झीला कायमच पहिली राहिलेली आहे। झी मराठी आणि कोकण हा एक वेगळं नातं आहे आणि गेली अनेक वर्ष आपण पाहतोय की झीच्या मालिकांचा भरघोस प्रतिसाद हा कोकणात मिळत असतो। प्रतिवर्षी आपण विविध कारणाने आपण कोकणामध्ये सावंतवाडीमध्ये आपण कार्यक्रम करत असतो, पत्रकारांचा वार्तालाप आयोजित करत असतो। तर आपल्या रात्रीस खेळ चालेचा हा तिसरा सीझन आहे। आपण सीझनच्या सुरुवातीला प्रत्येक सीझनला सुरुवातीला आपण पत्रकारांचा वार्तालापाचा कार्यक्रम ठेवतो, परंतु या तिसऱ्या सीझनमध्ये कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे आपण हा वार्तालाप करू शकलो नव्हतो। तर त्या अनुषंगानं आज हा वार्तालापाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि या मालिकेचे निर्माते सुनील सर इथं उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करतो की जास्त वेळ न घालवता आपण या मालिकेबद्दलचं आपलं मत आणि ही मालिका पहिला, दुसरा आणि आता तिसरा सक्सेसफुल भाग याबद्दल आपलं मत व्यक्त करावं। त्यानंतर राजू सर आहेत, प्रल्हादजी आहेत, ते आपल्या सगळ्यांनी कलाकारी मत व्यक्त करावं। नमस्कार, मी सुनील वसंत भोसले, निर्माता रात्रीस खेळ चाली सीझन 1, 2 आणि 3। खूप आनंद होतो आहे। पहिली गोष्ट म्हणजे की आपण सगळे इथे भेटलात, सीझन 2 सुरुवातीला आपण सगळे भेटलो होतो इकडे एकदा आणि ही मालिका तिसऱ्या भागात आम्ही लोकांना दाखवतो आहे आणि त्याबद्दल आम्ही प्रेक्षकांचे खूप आभारी आहोत की त्यांनी एवढं भरभरून आम्हाला प्रेम दिलं आणि त्यांच्या प्रतिसादामुळे आणि त्यांच्या प्रेमामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचू शकतो। दुसरी बाजू अशी आहे की खरं म्हणजे मालिकांमधून कोकण दाखवणं, कोकणातला कोकणातली परंपरा, त्यांच्यात म्हणजे दशावतार म्हणा किंवा गणपतीतले त्यांचे खेळ, अशा प्रकारच्या बऱ्याचशा कोकणामधल्या ज्या रूढी आहेत, परंपरा आहेत, त्या आम्ही चांगल्या प्रकारे ह्या कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर आणल्या की जे लोकांना माहिती पडल्यात की काय काय असतं, काय काय नाही। त्याचबरोबर रात्रीस खेळ चाले ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, त्याच्यामुळे याचा कुठल्याही इथल्या म्हणजे आख्यायिका किंवा कुठल्याही गोष्टीशी काही संबंध नाही आणि आम्हाला हे प्रेम बघून खूप बरं वाटतं की प्रेक्षक आम्ही जिथे जिथे जातो लोक ओळखतात किंवा इथे जो येणारा प्रेक्षक वर्ग आहे, जो अजूनही करोना आता कमी झाला आहे पण तरी लोक येत असतात, शनिवार रविवारकडे प्रचंड गर्दी असते, त्याच्यावरून आम्हाला कळतं की किती प्रेम आहे लोकांचं आमच्यावर। आणि त्याचबरोबर आत्ता जे काही मालिका आणि तिसरा भागात आम्ही जे कथानक दाखवतो आहे, तर आत्ता ही मालिका जरा वेगळ्या टप्प्यावर येऊन थांबलेली आहे की आता याच्या पुढचे जे भाग होते आणि पुढचं जे कथानक आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि ते लोकांना नक्कीच आवडेल, त्यासाठीच हा आपला सुसंवाद साधण्याचा आपण प्रयत्न करतो जो आधीच झाला पाहिजे होता पण करोना पार्श्वभूमी आणि प्लस लॉकडाऊन असल्यामुळे आपण भेटू शकलो नाही। तर मी याबाबत कथानकाबद्दल मी प्रल्हादला सांगू इच्छितो की पुढे कसं काही कथा आपण जात आहे किंवा आत्ता जे काही घडतो आपल्या मालिकेतला भाग आणि त्याच्या पुढे आपण कशा प्रकारे ही घेऊन जातो लोकांपर्यंत याबद्दल एक थोडक्यात। पहिल्या भागामध्ये एक खरा घडणारा आणि त्यातून निर्माण होणारी भीती असं पहिल्या भागात दाखवलं। दुसऱ्या भागामध्ये अण्णा आणि शेवंता यांचं वाड्या त्यांचं प्रेम आणि माईचा खंबीरपणा आणि त्यानंतर आता तिसऱ्या भागामध्ये आता हे दोघं जणं वाड्यात संसार थाटायचं म्हणतात आणि अजूनही माई जी आहे ती आपल्या घराला तिच्या पुण्याईवर हे घर टिकून आहे आणि या वाड्यातून हे दोन आत्मे मुक्त करेल का, ह्या पापामधून वाडा पापमुक्त होईल का, ह्याकडे होणारा प्रवास आहे। त्यामुळे वाटतं आणि ह्याच्या मागे या सगळ्या भीतीमागे पुन्हा एकदा म्हणजे जे पहिल्या भागात होतं, दुसऱ्या भागात होतं आणि तिसऱ्याही भागात आहे की भावना विश्व, नातेसंबंध यांची ही गोष्ट कायम आहे। त्यामुळे आणि हे नातेसंबंध कोकणामध्ये खूप जपले जातात आणि त्याच नातेसंबंधाची ही गोष्ट आहे आणि आता आणखीन इंटरेस्टिंग होणार आहे। म्हणजे काही भाग मागचे तुम्ही पाहिल्यानंतर वाड्यातून सगळेजणं बाहेर पडले होते
आणि आता पुन्हा एकदा सगळेजण वाड्यात आलेले आहेत आणि आता बरीच पात्र पहिल्या सीझनमध्येही गाजली, दुसऱ्या सीझनमध्येही गाजली आणि दुसऱ्या सीझनमधलं एक पात्र पुन्हा एकदा लोकांच्या भेटीला आलेलं आहे. वच्छी पुन्हा एकदा आलेली आहे आणि जो खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. आताही वच्छी या गोष्टीला कशी कलाटणी देणार, जी वच्छी माईच्या नेहमी अपोजिटमध्ये होती, ज्या दोघींचे वाद महाराष्ट्राने पाहिलेले आहेत, तर आता ह्या दोघी एकत्र आहेत आणि नायिकांच्या वाड्याला ह्या कशा त्या पापातून मुक्त करणार ह्याची गोष्ट आहे. आणि नक्कीच ही गोष्ट हसवेल, रडवेल आणि ते भावनाविश्व टिकून ठेवेल अशी गोष्ट. आणि पुढे खूप इंटरेस्टिंग तुम्हाला कथानक बघायला मिळेल. नमस्कार. प्रथम म्हणजे मला ना आउटडोर शो करायला खूप आवडतं, कारण लोकल आर्टिस्ट माझ्याला हाताळायला मिळतात. ज्यांना त्यांच्याकडे एक स्वतःचा आकार नसतो, त्यांच्यातले गुण असतात. कारण जर मी नावाजलेले आर्टिस्ट घेतले तर त्यांना अमिताभ बच्चन म्हणूनच ओळखलं जातं, पण लोकल आर्टिस्ट असले की त्यांच्यावर आपण संस्कार करतो आणि ते खरे मातीतले खरे कलाकार दिसतात. म्हणून माझी ही पात्रं सगळी तशी जिवंत वाटतात. म्हणजे जसं म्हटलं तर दत्ता ही बीडचा असून तो इथला कोकणातला मालवणी उत्तम बोलायला लागला. आणि रात्रीस खेळ चालीबद्दल बोलायला तर खरं मला नाव फेम ह्या सिरियलने दिलं आहे, सीझन 1 पासनं ते सीझन 3 पर्यंत. तर फारच इंटरेस्टिंग होत चालली आता मालिका, कारण वच्छी कॅरेक्टर आले, अजून काही कॅरेक्टर येणार आहेत आणि मग बघत राहा. त्यामुळे माई माई पहिल्यापासूनच आहे इथे. तीच घराचा मुख्य आधार आहे आणि मुख्य म्हणजे तिची पुण्याई एवढी आहे जी कोकणातल्या प्रत्येक स्त्रीची, जवळजवळ प्रत्येक स्त्रीचीच असते, त्यामुळे तीच घर टिकवून ठेवते. आपण म्हणतो ना, एक पुण्यवान माणूस जहाजात असेल तर बाकी पापी असली तरी ते जहाज बुडत नाही, तसं ह्या कथेचं कथानक आहे. आणि मला म्हणजे पहिल्या ह्याच्यात ती नवरा गेलेला असतो, मुलं मोठी झालेली असतात, ही माई मी दाखवली. त्याच्यानंतर दुसऱ्या सीझनमध्ये मला की माझी लहान लहान मुलं आहेत, त्यामुळे त्या मानाने तरुण जवळजवळ मध्यम वयाची माई दाखवावी लागली. आणि त्याच्यानंतर परत तो नवरा गेला, ती विधवा झाली, त्यामुळे तिचं वय वाढलं. आणि आत्ता तिसऱ्या पर्वात तर म्हणजे ती परिस्थितीने खंगलेली आहे, ती मनाने खंबीर आहे, पण कोणच नाही तिच्याकडे, तिला आधार द्यायला कोण नाही, काही नाही, पण ती खचलेली आहे, त्यामुळे ती शरीराने अशी वाकलेली आहे पण मनाने वाकलेली नाही आहे. कारण हे आपण पहिल्यांदा सुरुवातीला वाडा जेव्हा खराब झालेला दाखवलात तुम्ही आपण, तर तेव्हा तुम्ही बघितलं ती किती खचलेली आहे, लोकांकडे धुणीभांडी करते एवढं अशी. पण आता हळूहळू तुम्ही बघताय तिची मुलंच्या एक जवळ आली, आता ती हळूहळू परत कणखर होत चालली आहे. म्हणजे तिचं म्हणजे कित्येक वेळा असं म्हणतात की माई वाकलेली दिसत नाही किंवा काय, आता ती हळूहळू ती तिच्यात ताकद यायला लागली आहे, म्हणजे शरीराने पण ती आता उभारी घ्यायला लागली आहे. त्यामुळे मुख्य म्हणजे मी माझं नाव सगळीकडे होतं शकुंतला नरे म्हणून, मला एक चांगली कलाकार म्हणून सगळेच लोक ओळखत होते, नाटकातली चांगली कलाकार. पण एक आपण म्हणतो ना भूमिका, मी आज माई माई म्हणून सगळं म्हणजे सगळा महाराष्ट्र मला ओळखा, महाराष्ट्रच नाही बाहेर पण जे जे बघतात ते मला माई म्हणूनच ओळखतात, मला माई म्हणूनच सगळीकडे हाक मारतात. ही एक मला म्हणजे एका भूमिकेने म्हणजे मला एवढं खूप दिलं ह्या रात्रीचा खेळ चालीने. आणि आता तर खूप आणखीन मिळणार आहे मला, हे माहिती आहे मला, पण आत्ता काहीच मी सांगू शकत नाही त्याच्याबद्दल. अभिराम नमस्कार. मी सायंकित कामत. अभिराम हे असं पात्र आहे की गावात राहून त्याला या सगळ्या अंधश्रद्धेवर वगैरे काही विश्वास नसतो आणि अण्णांचं आणि शेवंतांचं वगैरे त्यांनी लहानपणी सगळं बघितलेलं असतं आणि त्या ह्याच्यात त्याला हॉस्टेलला पाठवलेलं आहे आणि तिकडे जाऊन त्याला ह्या सगळ्या गोष्टींवर काही विश्वास नाही आहे. काही म्हणजे गावात सगळे घडतंय, आपल्याला शिक्षण पाहिजे, आपण शिकायला हवं, आपण पुढे जायला हवं, या सगळ्या भानगडीत आपण पडायला नको पाहिजे म्हणून तो इतके वर्ष तिकडेच होता, फॉरेनला होता. तिथे त्यांनी लग्न केलं पण गावाची ओढ, आपल्या माणसांची ओढ ती त्याची गेली नाही म्हणून तो परत आला या घराकडे आणि येऊन बघितलं हे सगळं उद्ध्वस्त होतं. म्हणजे आई दुसऱ्यांच्या घरात काम करत होती, त्याचं असं झालं की आपण हे घर परत उभं करूया, पण त्याला माहिती नव्हतं की किती अडचणी आहेत पुढे. अण्णा आणि शेवंत अजूनही या घरात आहेत हे पण त्याला माहिती नव्हतं. सो त्याच्यासाठी हे सगळंच नवीन
त्याच्या अंगावर सगळ्याच गोष्टी येत होत्या, त्यात त्याची स्वतःची बायको तिच्यामध्ये शेवंत येणं हे पण त्याला, म्हणजे असा एक मुलगा की ज्याला या भूता खेतांवर काही विश्वासच नव्हता आणि स्वतःच्याच बायकोमध्ये भूत येणं हे खूप त्याच्यासाठी शॉक होतं. आणि आता तो लढतोय सगळ्याच गोष्टींशी. त्या घर परत एकत्र आणलंय, पण अण्णा आणि शेवंत असल्यामुळे तसं ते एकत्र अजून आलंच नाही आहे, किंवा अजूनही माणसं आहेत फक्त, पण आपलं घर असं झालं नाही. आम्ही म्हणतोच की माई आणि अभिराम हा त्याला वाडा नाही म्हणत, घर म्हणतात. सो अजूनही तो शेवंत आणि अण्णांचा वाडाच आहे, तो अजून घर झालेलं नाही आहे. सो बघू. नमस्कार, मी भाग्या नायर, कावेरी. तर कावेरीचा कॅरेक्टर बोलायला गेलं तर खूप इंटरेस्टिंग आहे. नवऱ्यासोबत इथे येते, भाषा माहीत नाही, कोकण हे एक नवीन जागा आहे आणि त्या एक प्रवासमध्ये खूप गोष्टी घडत आहे, नवीन नवीन माणसं, नवीन भाषा, नवीन त्यात शेवंता माझ्या अंगात येते. या सगळ्यांमध्ये जे मला, म्हणजे कावेरीचं एक स्ट्रॉंग पार्ट म्हणजे या सगळ्यांमध्ये जे नातं आहे ते तिला खूप सपोर्ट करतात, आणि ते म्हणजे माईचं जे कॅरेक्टर आहे. मी सून असून सुद्धा ती जे मुलगीसारखा माझ्यावर विश्वास ठेवते, जे प्रेम करते, डोळे बंद करून तिला माहिती की ही चुकीची नाही आहे, ते जे एक नातं, ते जे बॉन्ड आहे ते खूप कमाल आहे. आणि इवन सगळ्यांचा विश्वास आहे या गोष्टींवर पण नाही आहे, तर ते एक जर्नी आहे जे खूप आवडत आहे, आणि मल्याळम पासून मराठीचं एक जर्नी. तर कावेरीसाठी सगळं काही नवीन आहे. आता नमस्कार, मी संजीवनी पाटील, वच्ची. दुसऱ्या सीझनमध्ये रात्रीस खेळ झाल्याच्या जी वच्ची होती ती खूप भांडखोर होती, म्हणजे अक्षरशः तिने वाडा हलवून टाकलेला आहे, अण्णा नाईक वगैरे. आणि या सीझनमध्ये, तिसऱ्या सीझनमध्ये आलेली वच्ची, म्हणजे जेव्हा अण्णा बंदूक घेऊन मागे लागतात तिच्या, आणि आबा आणि वच्ची दोघं धावत सुटतात आणि एका पॉईंटला येऊन ते दरीत पडतात, आणि त्यानंतर बऱ्याच वर्षांनी परत आलेली वच्ची, आणि तीही अशी की जिने सगळ्याचा त्याग केलाय, सगळं मोह माया म्हणजे कटकारस्थान, सूड, राग, द्वेष या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन एक अशी व्यक्तिमत्व आलेलं आहे माझ्याकडे आता. आणि माझे राजू सावंत सर, आमचे रायटर आहेत जे प्रल्हाद कुळतरकर, हे ज्या पद्धतीने आता मी सीन करते आल्यापासून, म्हणजे मी प्रत्येक सीनच्या वेळेला प्रल्हादला जाऊन बोलते वा वा छान, म्हणजे इतकं मला सुद्धा ते आवडतंय. आणि वच्ची कॅरेक्टर हे मला संजीवनी म्हणून खूप जवळच आहे. जेव्हा सुनील सरांचा मला कॉल आला होता की काय मग वच्ची करतेस का परत वच्ची, म्हटलं हे करते. आणि काय छान, मला, मी कोकणातलीच असल्यामुळे माझं माहेर आणि सासर, आजोळ आणि माहेर दोन्ही कोकणातलं आहे, त्यामुळे ही भाषा मला खूप जवळची आहे. आणि तुमच्या सर्वांचं प्रेम तर मिळत आहे जे मला तुम्ही दाखवून दिलंय प्रत्येक वेळेला, आणि इथे केलेला वच्ची डान्स तर ऑल ओव्हर महाराष्ट्र सगळ्यांना तुम्हाला आवडलेला आहे, आणि असंच प्रेम करत राहा. थँक्यू. नमस्कार, मी नम्रता पावसकर, छाया. अण्णांची मुलगी म्हणून पहिल्या सीझनपासून ते आत्ता तिसऱ्या सीझनपर्यंत सेम टू सेम अण्णा अशी तिची जी ओळख आहे ती आहे. तर ॲक्च्युली तिसऱ्या सीझनमध्ये जे छायाचं झालेलं आहे, तर तिच्यामध्ये जो अण्णांमधला जो पूर्तपणा आहे तो तिसऱ्या सीझनमध्ये तिचा बाहेर दिसलेला आहे. तिनं रघु नावाचा एक बागुलबुवा उभा केला, आणि त्या रघु नावाच्या बागुलबुवाला सगळं मिळवून देणं हे सगळं जे कारस्थान होतं ते तिनं केलं.